हॅलो, आज आपण बघणार आहोत मँगो आईस्क्रीम। हे 3 हापूस आंबे आहेत। मी याचे साल काढून घेणार आहे। मी याला स्वच्छ धुवून घेतलेत। आपण याचे साल काढून घेऊया। तर मी याचे 3 इंचही साल काढून घेतलेत। आता हा मँगो मी कट करणार आहे बारीक बारीक व्यवस्थित। त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। नंतर आपण हा मिक्सरला फिरवणार आहोत। तर इथे हा मँगो कट करून झालेले आहेत 3ही पण। आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, असंच फिरवायचं त्याला। तर हे मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून झालेले आहेत। छान असा घट्ट रस तयार झालेला आहे। आणि हा मी 1 कप रस घेतलेला आहे। हा माझा कप 250 ml आहे। तर मी 1 कप आंब्याचा रस घेतलाय। तर 1 कपच मी इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे। आणि ही एकदम थंड अशी व्हिप क्रीम आहे जी मी फ्रीजमधून काढून घेतली आहे। फ्रीजरमधली व्हिप क्रीम 7-8 तास फ्रीजमध्ये ठेवायची, मग ती एकदम थंड आणि लिक्विडमध्ये आपल्याला मिळते। तर इथे मी आता हे व्यवस्थित तिला बीट करून घेतेय। ही बीट करण्यासाठी आपल्याला 7-8 मिनिटं लागणार आहेत। तर आता इथेही व्यवस्थित बीट झाली आहे, पण अजून बाकी आहे, पूर्ण तयार झालेली नाही आहे। हिला आता मी परत एकदा बीटरने व्यवस्थित बीट करणार आहे। हिला मध्ये मध्ये पॅच्युलाने मिक्स करत राहायचं, जेणेकरून खाली जर कमी व्यवस्थित बीट झालेली क्रीम राहिली असेल तर ती वरती येईल। तर आता इथेही छान बीट झालेली आहे। याचे पीक व्यवस्थित होत आहेत, तुम्ही पाहू शकता। तर आता याच्यामध्ये आपण हे कंडेन्स मिल्क घालणार आहोत। हे होममेड कंडेन्स मिल्क आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। हे मी इथे घातलेलं आहे, 1/2 वाटीपेक्षा थोडंसं जास्त आहे हे। तुम्हाला जर कंडेन्स मिल्क कमी घालायचं असेल तर तुम्ही इथे पिठी साखरसुद्धा घालू शकता। आता हे कंडेन्स मिल्क घातल्याच्या नंतर आपण 1 मिनटं बीटरने याला बीट करून घेणार आहोत, जेणेकरून कंडेन्स मिल्क आणि क्रीम व्यवस्थित एकजीव झाले पाहिजेत। तर आता इथे हे दोन्ही छान एकजीव झालेले आहेत। आणि आता याच्यामध्ये मी हा रस घालतीये आंब्यांचा। हा पूर्ण 1 कप रस आहे। याच्यासाठी मी 1 कप व्हिप क्रीम घेतली होती आणि 1/2 कपापेक्षा थोडीशी जास्त कंडेन्स मिल्क घेतलेलं होतं। आता यालाही आपण 1 मिनिटच फिरून घेणार आहोत। हे व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे। तर इथे आता हे छान मिक्स झालंय, याला कलर पण छान आलेला आहे। तर आता हे छान मिक्स झालंय। तर आता याच्यामध्ये मी हा आंबा घेतलाय अजून एक, आणि त्याचे मी असे छोटे छोटे तुकडे करणार आहे आणि ते त्या आईस्क्रीम मध्ये घालणार आहे, जेणेकरून खाताना आंब्याची टेस्ट अजून छान प्रकारे आपल्याला मिळेल। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही। एकदम बारीक बारीक तुकडे करून मी याच्यामध्ये घातले आहेत। मी त्यासाठी इथे 1/2 पेक्षा जास्त आंबा वापरलेला आहे। तर हे आता आपण छान मिक्स करणार आहोत आणि मग याला मी ट्रान्सफर पेपर लावून हे फ्रीजरमध्ये 7-8 तासासाठी ठेवून देणार आहे। हे आता आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत। मी हे फ्रीजरमधून काढलंय। तर ही छान अशी आपली मँगो आईस्क्रीम झटपट तयार झालेली आहे। ही खूप म्हणजे खूपच टेस्टी बनते आणि पटकन बनते। तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही पिठी साखरेचा सुद्धा वापर करू शकता। व्हिडिओ आवडला लाईक करा, नक्की शेअर करा। माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर लवकर करा। बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल।